दक्षिण पुण्याच्या प्रवेशद्वार असलेल्या दत्तनगर भारती विद्यापीठ आंबेगाव परिसरातील लाडके नगरसेवक युवराज बेलदरे यांच्या मार्गदर्शनाखाली व माजी सरपंच स्वर्गीय संभाजीनाना बेलदरे सामाजिक ट्रस्टच्या माध्यमातून ऑरा हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन रविवार दिनांक 23 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 6 दरम्यान करण्यात आले होते. परिसरात पहिल्यांदाच अशा प्रकारचे शिबिर आयोजन करण्यात आले. या शिबिरात हृदयरोग, मधुमेह, अर्धांगवायू, दम्याचे आजार, वारंवार होणारी सर्दी, खोकला, जुनाट ॲलर्जी, फुफ्साचा टीबी, गोरण्याचा आजार, हिमोग्लोबिन, ईसीजी, श्वसनक्रिया तपासणी तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्फत करण्यात आल्या. ऑरा हॉस्पिटल रिलायन्स फ्रेश शेजारी फालेनगर चंद्रबागा चौक येथे आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या मोफत आरोग्य शिबिराचे उद्घाटन माजी नगरसेवक अप्पासाहेब रेणुसे यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमास माजी नगरसेवक संतोष फरांदे, नगरसेविका स्मिताताई कोंडरे, विलासदादा भणगे, अंकुश जाधव, मधुकर कोंडरे, नानासाहेब निवंगुणे, समीर कुंभार, ऑरा हॉस्पिटलचे संस्थापक डॉक्टर बालाजी कल्याणे यांच्यासह परिसरातील ज्येष्ठ नागरिक, महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. आज स्वर्गीय संभाजी नाना बेलदरे ट्रस्ट आणि ऑरा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या वतीने अतिशय लोकांना उपयोगी असं आरोग्य शिबिर इथं सुरुवात करण्यात आलेली आहे. वास्तविक सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून ऑरा हॉस्पिटलचे बालाजी कल्याणी सर आणि नगरसेवक युवराज बेलदरे यांनी अतिशय चांगल्या प्रकारचे इथे मेडिकल कॅम्प इथे आयोजित केलेले आहेत. वास्तविक ही आज काळाची गरज आहे की गोरगरीब माणसांना, सर्वसामान्य माणसांना आणि जी सुद्धा माणसं सुस्थितीमध्ये आहेत परंतु धकाधकीच्या या जीवनामध्ये त्यांना आपल्याकडे पाहण्यासाठी वेळ नसतो, यही लक्षात खंत लक्षात घेऊन युवराज बेलदरे आणि बालाजी सरांनी एक आरोग्य शिबिर आयोजित केलं आहे. आज सकाळपासून साधारणपणे 450 रुग्णांनी इथं त्याचा फायदा घेतलेला आहे आणि हे ऑरा मेडिकल मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलसुद्धा या दक्षिण पुण्यामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचं असं सुसज्ज हॉस्पिटल इथं सुरू झालेलं आहे आणि निश्चितपणे दणकवडी, आंबेगाव, कात्रज परिसरातील आम्हा नागरिकांना याचा निश्चितपणे खूप मोठा फायदा भविष्यामध्ये इथं होणार आहेत एवढंच मी या निमित्ताने सांगतो. आणि ऑरा मेडिकल मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलला आम्हा सगळ्यांतर्फे शुभेच्छा देतो. युवराज बेलदरे आणि बालाजी सरांनाही धन्यवाद देतो. नमस्कार. खरं तर सकाळपासून जवळजवळ 400-450 रुग्णांनी याचा या ठिकाणी फायदा घेतलेला आहे आणि खरं तर आज आपण एक सामाजिक बांधिलकी म्हणून समाजाचं काहीतरी देणं लागतो. या उद्देशातनं निश्चितच एक समाजाप्रती एक चांगलं काम त्या ठिकाणी ट्रस्टच्या माध्यमातून और हॉस्पिटलच्या माध्यमातून करण्याचा आमचा मानस आहे. आणि आज या आरोग्य शिबिरामध्ये विविध प्रकारच्या आजारांवरती त्या ठिकाणी आपण हे आरोग्य शिबिर घेतलेले आहे. मग त्याच्यामध्ये मधुमेह असेल, हृदयरोग असतील, त्याचप्रमाणे आज ECG असेल, त्याचप्रमाणे आज अनेक आजार आजच्या या धकाधकीच्या जीवनामध्ये आणि वातावरणात आपण पाहतो की अनेक नवीन नवीन आजार त्या ठिकाणी येत असतात. परंतु त्या संदर्भातच कशा पद्धतीनं आपण येणाऱ्या काळात काळजी घेतली पाहिजे आणि अशा पद्धतीचं एक शिबिर आज डॉक्टर बालाजी कल्याणी असतील आणि स्वर्गीय संभाजीनाना बेलदरे सामाजिक ट्रस्ट असेल यांच्या माध्यमातून हे शिबिर या ठिकाणी घेतलं जात आहे. आणि आज सकाळी 10 संध्याकाळी 6 संपूर्ण वेळेमध्ये जे कोणी रुग्ण या ठिकाणी येतील किंवा या भागातील संपूर्ण नागरिक येतील त्यांच्या पूर्ण आरोग्याची काळजीसाठी या शिबिराचं या ठिकाणी आयोजन केलेलं आहे. धन्यवाद. ऑरा हॉस्पिटल आणि संभाजीनाना बेलदरे ट्रस्ट युवराज बेलदरे यांच्या वतीनं आजचे जे आरोग्य शिबिर आयोजित केले, खरं तर या धकाधकीच्या जीवनामध्ये आज आपण बघत असतो की कोणाला अचानक अटॅक आला, कोणाला काय ब्रेन अटॅक आला, परंतु या जर वेळच्यावेळी जर आपण टेस्ट करून घेतल्या आणि त्यात या बऱ्याच सामाजिक संघटना आहेत, राजकीय पक्ष आहेत, आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून वेळोवेळी अशी आरोग्य शिबिरंही मोफत घेतली जातात, तर अशा या शिबिराला मी खरं तर शुभेच्छा देतो आणि जास्तीत जास्त याचा फायदा नागरिकांनी घेतला पाहिजे एवढे या ठिकाणी सांगतो. नमस्कार. मी डॉक्टर बालाजी कल्याणी. आज आपण आरोग्य शिबिराचे आयोजन केलेलं आहे, त्यामध्ये डायबेटिक आणि हायपरटेन्शन या गोष्टीचा विचार करता सगळ्यात मोफत तपासणी आणि योग्य उपचार याच्यावरती आपण आज कार्य करतो आहे आणि यामध्ये सगळ्याच मान्यवरांचं मला मार्गदर्शन मिळालं आणि आमचे मित्र युवराज बेलदरे साहेब यांनी जे काही सपोर्ट केलेला आहे आम्हाला त्याबद्दल मी आभार मानतो. धन्यवाद.